Hello everyone. So in the last session we have discussed how to do the computation and how to print the result. Similarly, what we can do is we can do the any other operations also. So we can do subtraction, we can do multiplication, we can do division. Okay, so on the same basis, you all know the mathematical operations. On the similar lines, you can perform it. Okay, you can change the operator here. And instead of addition operator, you can do subtraction, multiplication, division. If you want to perform modulo division, similarly, you can use the modulo division operator and try to perform those operations. So here we have seen how to declare the variable, how to given the values, how to initialize the value to the variable, then how to compute the result and how to print it. So here we have seen the runtime initialization as well as we have seen the static time initialization. The next part is that we want to compile and execute this code. For that, you have to go to command prompt. Okay, so we will open a command prompt. Then we will perform some steps for changing directory. So we are changing the directory. And right, so D drive. So our code is present in this particular programs folder, right? The code is present in programs folder. What we can do is we'll directly paste that code here, that particular path here. Right? So we are under this particular D drive, even same 2021 ZPR 22412, under that programs is a subfolder. In the program subfolder, I have kept this particular program file. Yes, source code, right? So then we have to do the set path. आधी आपल्याला काय करायचं असतं त्या पर्टिक्युलर फाईल पर्यंत पोहोचायचं असतं. माझी फाईल example1.java ही फाईल कुठे प्रेझेंट आहे बघा, या डी ड्राइव्ह मध्ये प्रेझेंट आहे. त्याचा पाथ आहे, तोच पाथ मी काय केला इथे कमांड प्रॉम्प्ट मध्ये घेऊन आलो. परत एकदा स्टेप्स बघा. सुरुवातीला तुम्ही जेव्हा कमांड प्रॉम्प्ट ओपन करता तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही सी मध्ये असता, म्हणजे सिस्टीम ड्राईव्ह मध्ये असता. तुम्ही चेंज डिरेक्टरी स्लॅश देता आणि बाहेर पडता. त्यानंतर तुम्ही काय करता, चेंज आता ह्या कमांडची काय आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्टली सीडी म्हणून कुठे तो पूर्ण पाथ देऊ शकता ज्या पाथला तुम्हाला जायचं आहे. तो पाथ दिल्यानंतर तुम्हाला त्या पाथमध्ये जाता येतो. त्यानंतर त्या पाथवर जाऊन तुम्हाला सेटअप पाथ सेट करावा लागतो. तुम्ही कमांड देता सेट पाथ आणि त्या कमांडला तुम्ही काय करता, डबल कोटेशन मध्ये तुमचा जो काय पाथ असेल तो देता. आता कोणता पाथ आहे, तर सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये जावा नावाचा फोल्डर आहे ज्यामध्ये JDK 16 अवेलेबल आहे, त्यामध्ये बिन फोल्डर आहे. तुम्हाला हा जो पाथ आहे बिन फोल्डरचा तो कॉपी करावा लागेल. आपण इथून कॉपी केलाय आणि तो पाथ आपल्याला इथे पेस्ट करावा लागेल. त्यानंतर न विसरता आपल्याला जेडीके नंतर पुढचा सब फोल्डर जो असतो तो बिन फोल्डर असतो. त्या बिन वर जायचं असतं. तुम्ही बघू शकता इथे बिन वर जायचं असतं, बिनच्या आतमध्ये जायचं आहे ऍक्च्युली. मग ते करण्यासाठी आपल्याला स्लॅश देऊन बिन द्यायचं आहे आठवणीने आणि तो पाथ कम्प्लीट करायचा आहे डबल कोटेशन आणि एंटर. ओके, काही इश्यू आहे सेट पाथ कमांडमध्ये? सेट आणि पाथ असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ठीक आहे, इथे सेट पाथ झालेला आहे. सेट पाथ झाल्यानंतर आपल्याला जावा कोड कंपाईल करायचा असतो. कंपाईल करण्यासाठी आपली कमांड आहे जावा सी, आपण लास्ट सेशन मध्ये बघितले. त्यानंतर आपल्याला फाईलचं नाव द्यायचं असतं. फाईलचं नाव आहे आपलं example1, ठीक आहे, आणि डॉट जावा. एंटर केल्यानंतर आपला प्रोग्राम कोड म्हणजे सोर्स कोड काय होईल, कंपाईल होईल. कंपाईल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅकएंडला ज्या वेळेला तो सोर्स कोड कंपाईल होतो, डी ड्राईव्हवर आपण जाऊ, त्यावेळेला प्रोग्राम कोड कंपाईल झाल्यानंतर त्याची डॉट क्लास फाईल बघते बघा. याआधी डॉट क्लास फाईल नव्हती, फक्त example1.java फाईल होती. मी तुम्हाला दाखवलं होतं. ठीक आहे, ज्या वेळेला प्रोग्राम फाईल आपली कंपाईल झाली, म्हणजे सोर्स कोड कंपाईल झाला, तेव्हा त्याची डॉट क्लास फाईल बघते. आता याचं काय महत्त्व आहे आपण नंतर बघणार. विल सी द इम्पॉर्टन्स ऑफ दिस डॉट क्लास फाईल लेटर ऑन. ओके, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इनिशियली वी आर हॅव्हिंग ओनली example1.java फाईल. We are only having a Java file. This file is available, which we have created. Okay, but once we have compiled this code by using this particular command, by using this command, when we compiled it, okay, we are getting the dot class file. The file name is same, example1, but extension is dot class.
here there is a no extension, but by default it is .java file. Right? Once you have completed the compilation process, then you can do the execution. For execution, the command is java followed by name of the file, example, and then you can enter. Here we will get the result addition of two numbers, that is 33. If you change any operation, mathematical operation, instead of addition, you can change it to subtraction, multiplication, division. Accordingly, you will find the result. It is up to you which operation you want to use. Right? So, if you want to see the result, then what we can do is we will change the values, because it will make some problem in subtraction. We will get the negative result. You can do this. Result 1, and result 2, and result 3, result 4, result 2, subtraction, result 3, it is for multiplication, and result 4, it is for division. You can also do one more operation. Result 5, it will be for modulo division. Similarly, you can print a message here. Instead of addition, you can print here as modulo division. Let us suppose you want to print the last result, modulo division. Now important thing is that you have already set the path here. या ठिकाणी आपण already set path केलेला आहे. आता जर आपल्याला तोच program परत compile करायचा असेल किंवा त्या folder मध्ये असलेला कोणताही program compile करायचा असेल. Let us suppose programs file मध्ये समजा तुम्ही अजून एक class बनवला, example 2. त्याला तुम्हाला कंपाईल करायचं असेल असं करण्यासाठी तुम्हाला परत एकदा सेट पाथ करण्याची आवश्यकता नाही. सेट पाथ हे हा कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्यानंतर एकदाच करावा लागतो. दर वेळेला सेट पाथ करण्याची आवश्यकता तुम्ही तो कोणताही प्रोग्राम असेल तो रन करू शकता. ओके, एक्झाम्पल 1.java आता आपण प्रोग्राम मध्ये चेंज केला होता, त्यामुळे आपण कंपायलेशन परत एकदा केलं. त्यानंतर आपण काय करतोय, प्रोग्रामला रन करतो. मॉड्युलो डिव्हिजन ऑफ टू नंबर्स, दोन नंबरचा मॉड्युलो डिव्हिजन इथे दिसतंय. मॉड्युलो डिव्हिजन काय असणार आहे, 9. तुम्ही बघू शकता 21 मॉड्युलो डिवाइड बाय 12, 21 ला 12 ने मॉड्युलो डिवाइड करायचं आहे. जे बाकी सांगायची आपल्याला, बाकी किती राहणार आहे, रिमाइंडर किती असणार आहे, 9. सो रिझल्ट इज 9. मॉड्युलो डिव्हिजन ऑफ दिस टू नंबर्स इज 9. अकॉर्डिंगली यू विल गेट द रिझल्ट. व्हॉट टाइप ऑफ ऑपरेशन यू आर परफॉर्मिंग इट, यू विल गेट द रिझल्ट. It's very simple. Important thing is that you have to know the variable declaration, then static time initialization of the variable, okay, and runtime initialization of the variable, followed by printing the result. The next session we will discuss how to take the input from the user. Right? So we are giving a directly values here. We are declaring the variable and then we are giving the values to the variable. Instead of directly giving the values, because it is possible that customer or your client may require some other values. He or she don't require 21 and 12 as the values. He or she may require 20 and 5 as the values for X and Y. So accordingly, you have to take the input from the user. In case of C programming, you are taking the input in the form of scanf. In case of C++, you are taking the input in the form of scene object. Similarly, in case of Java also, you can take the input from the user. In the next session, we will see how to take the input from the user. Remaining part is identical. Performing the various operations, that part is identical. Thank you all for watching for this session.